देशात कोरोनामुक्त होण्याचा दर आता बावन्न पूर्णांक एकोणऐंशी शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे आतापर्यंत एक लाख शहाऐंशी हजार नऊशे चौतीस कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून एक लाख पंचावन्न हजार दोनशे सत्तावीस कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे गेल्या चोवीस तासात दहा हजार नऊशे चौऱ्याहत्तर नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत काल देशात दोन हजार तीन रुग्णांचा मृत्यू झाला आतापर्यंतची एका दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे देशात आतापर्यंत अकरा हजार नऊशे तीन जणांचा मृत्यू झाला आहे दरम्यान देशातली कोविड नमुने तपासणीची क्षमता वाढली असून आता ही क्षमता प्रतिदिन तीन लाख चाचण्यांवर पोहोचली आहे अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आय सी एम आरनं दिली आहे कोविड एकोणीस नमुन्यांची तपासणी करण्यासाठी देशभरात सध्या नऊशे सात प्रयोगशाळांना मान्यता देण्यात आली असून यामध्ये सहाशे एकोणसाठ शासकीय तर दोनशे अठ्ठेचाळीस खाजगी साखळी प्रयोगशाळा आहेत